आज या विषयावर मी व्यक्त व्हावं अशी सगळ्यांची खूप इच्छा होती आणि हा विषय जो मला माहिती आहे मला ज्ञात आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण ग्रामीण विकास मंत्री म्हणून मी जेव्हा 4.5 वर्ष निर्णय घेतले आणि मी 4.5 वर्ष याच्यासाठी म्हटलं की याच्यामध्ये आचारसंहितेचा भाग वगळता बाकी सगळ्या ठिकाणी जे व्यवस्थित आम्ही निर्णय घेतले त्याच्यामध्ये या समाजातील अंतिम घटकापर्यंत विकास न्याय मग तो राजकीय असेल सामाजिक असेल आर्थिक असेल हे पोचवण्याची भूमिका ती वेळोवेळी घेतलेली आहे. यामध्ये आज सगळ्यात महत्त्वाचा आज जो विषय आपल्या सर्वांच्या समोर आहे तो म्हणजे ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे त्यामध्ये आता सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो अत्यंत आपल्या सर्वांना धक्का देणार आहे. यामध्ये सन्माननीय सुप्रीम कोर्टासमोर आपली बाजू मांडण्यासाठी आताचं सरकार हे कमी पडलंय असं बऱ्याच लोकांनी स्टेटमेंट केलं असेल पण माझं स्पष्ट मत आहे की या सरकारला ही बाजू ओबीसीच्या बाजूनी मांडायचीच नाहीये आणि म्हणून अशा प्रकारचा निर्णय. मी ग्रामविकास मंत्री म्हणून हा विषय हाताळला. न्यायमूर्ती कृष्णमूर्ती यांच्या निर्णयाच्या प्रमाणे आपल्याला काही भूमिका आणि काही स्टेप्स घेण्याची आवश्यकता होती. जेव्हा आम्ही मागच्या सरकारमध्ये या भूमिका मांडल्या एक अभ्यास गट स्थापन केला आणि आम्ही त्यामध्ये अध्यादेश काढू हा निर्णय आम्ही कायम ठेवण्यासाठी प्रयत्न केला. या अभ्यास गटाचा आम्हाला जेव्हा आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो तेव्हा सुप्रीम कोर्टाने आम्हाला पुढची तारीख दिली आणि त्या तारखेला अहवाल करण्याचा आम्हाला सुप्रीम कोर्टाचे निर्देश होते. त्याच्यानंतर आचारसंहिता लागल्या त्याच्यानंतर निवडणुका झाल्या आणि हे सरकार हे त्याच्यानंतर स्थापित झालं. त्या सरकारच्या स्थापना झाल्यापासून या महाआघाडीच्या सरकारच्या 15 महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. अध्यादेश लॅब झाला कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही आणि कोर्टासमोर जाऊन सांगितलं अफिडेव्हिटमध्ये की होय ओबीसीचं आरक्षण हे 50%पेक्षा जास्त झालंय आणि मला वाटतं इथेच त्यांची भूमिका दिसून येते. या विषयी मी तीव्र नापसंती व्यक्त करते. हा ओबीसींवर प्रचंड मोठा अन्याय आहे.